नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री केतकी चितळे सध्या मोठ्या वादाच्या भवरात सापडली असून ती परत चर्चेचा विषय ठरली आहे आणि त्याला कारण पण तितकंच मोठं आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिला न्यायालयात हजर करण्यात आले आहे आणि तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, का केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात. तर झालं असं, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आणि त्या पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांचं संपूर्ण नाव न घेता त्यांच्यावर जहरी टीका करण्यात आली होती. ही पोस्ट संपूर्ण राज्यभरात खूप वेगाने व्हायरल झाली आणि सगळ्याच क्षेत्रातून या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागली. त्यानंतर बहुतांश राजकीय नेत्यांनी सुद्धा यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. मग ते राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील, खासदार संजय राऊत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री जितेंद्र आव्हाड ते थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांनीच तिच्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर चक्क जाहीर सभेमध्ये केतकी चितळेचा समाचार घेतला. चित्र काय, घरी आई वडील, आजी आजोबा, भाऊ बहीण आहेत की नाही, संस्कार काय होतात की नाही तुमच्यावरती, संस्कार काय होतात की नाही, किती काही जरी झालं तर बाई तुझा संबंध काय, कोणावरती बोलतेस. हे प्रकरण जास्त चिघळण्याच्या आधीच तिला पोलिसांनी अटक केली होती. नवी मुंबईत तिचा जबाब नोंदवण्यात आला होता आणि तिला तिथून ठाण्यात नेत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तिच्यावर शाही फेक आणि अंडी फेक करण्यात आले होते व तिचा निषेध केला. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात तिच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले होते. सोलापूर, अमरावती, सातारा, नवी मुंबई, गोरेगाव, कळवा, पुणे, बीड या ठिकाणी तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आले होते. मग पुणे, कळवा आणि गोरेगाव इथे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले होते. केतकीवर कलम 505(2), कलम 501, कलम 153 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कलम 500 म्हणजे एखाद्याची मानहानी करणे, कलम 505(2) म्हणजे आपत्तिजनक टिप्पणी करून चिथावणी देणे, कलम 501 म्हणजे अब्रू नुकसान होईल असे लिखाण करणे आणि कलम 153 म्हणजे जाणीवपूर्वक शांततेचा भंग करायचा प्रयत्न करणे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या प्रकरणाबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, कोण केतकी चितळे, मी तिला ओळखत नाही. तिच्या अटकेनंतर अखेर आज तिला न्यायालयात समोर हजर करण्यात आले होते आणि तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. एखाद्या व्यक्तीच्या वयावर किंवा त्यांच्या आजारावर बोलणे हे म्हणजे साफ चुकीचे आहे. आपल्याला कोणी असे बोलण्याचे अधिकार दिले नाही, त्यामुळे अशी पोस्ट जर कोणी शेअर करत असेल तर त्यांना कायदेशीर शिक्षा होऊ शकते, याची सर्वांनीच काळजी घ्यावी. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज.